ऑनलाईन पद्धतीने महिला आणि मुली पुरवण्याच्या उद्देशाने वेबसाईट बनवून नागरिकांना फसवण्याच्या घटना बुलढाण्यात उघडकीस आल्या आहेत. बुलढाणा इथे राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणाची 5,40,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा सायबर पोलिसात देण्यात आली होती. त्यावरून सायबर पोलिसांनी तपास करून गुजरात इथल्या 5 आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले. आरोपी दिवान जैनुल आबेदीन, फुजेल खान, रशीद खान पठाण, जीत संजयभाई रामानुज, चिराग कुमार खोडाभाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण हे सर्व गुजरातमधील राहणारे आरोपी आहेत. यांच्या विरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता 24/12/23 बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे. त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली. एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा वेश्या व्यवसायाचा एक प्रकार आहे. तर याच्यामध्ये जनरली तरुण मुलं ह्या गोष्टी करतात. एकट्यामध्ये खूप माणसं करतात, लाजेखाजी कोणी बोलत नाही एकमेकाला. परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या, त्या साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं. आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून 5,40,000 रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेनी त्यांनी घेतले. आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली. आणि CR 52/23 दाखल झाला 419, 420 आणि IT Act 66(c)(d) असा IT Act प्रमाणे गुन्हा दाखल झाला. ह्याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला. त्यात शकील खान, राजदीप वानखेडे, वी के खरात, केशव गुबे, संदीप राऊत आणि खंडेराव या लोकांनी हा तपास केला. आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबादपर्यंत पोहोचली. अहमदाबादला जाऊन टीमनी काल 5 आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत. त्यात दिवान जैनुल आबेदीन अहमदाबाद गुजरात, फुजैल खान, रशीद खान पठाण, जीतू संजयभाई रामानुज, चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण 5 आरोपी अटक केलेले आहेत. आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं. 10 मोबाईल, 13 SIM कार्ड्स, 8 ATM कार्ड आणि एक हुंडाई वर्ना 4-व्हीलर आणि नगदी 72,000 रुपये असा 7,27,000 मुद्देमाल जप्त केला आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना 10 दिवसाचा PCR दिलेला आहे. आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे, डीलर काइंड ऑफ लोक आहेत. हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन, वेबसाईट जे मेन लोक आहेत यांचे, त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करतात. आता ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासाचा.